नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहाणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड ज्योमेट्री लेसन नंबर 6 ट्रिग्नोमेट्री. ट्रिग्नोमेट्रीमध्ये आज आपण पाहतोय प्रॅक्टिस सेट 6.2. याआधी आपण प्रॅक्टिस सेट 6.2 ज्यावर आधारित आहे ते म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री ऑलरेडी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. अँगल ऑफ एलिव्हेशन, अँगल ऑफ डिप्रेशन सगळं काही आपण समजून घेतलं आहे. त्याचबरोबर हे जे 5 सॉल्ड एक्झाम्पल्स होते ते पण आपण पाहिलेत. आणि आज आपण पाहणार आहोत हे जे 6 एक्झाम्पल्स आहेत प्रॅक्टिस सेट 6.2 मधले, तर हे फक्त 6च आहेत, छोटेसे आहेत. लगेच बघूया. पहिले एक्झाम्पल आहे, अ पर्सन इज स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 80 मीटर फ्रॉम अ चर्च लुकिंग ॲट इट्स टॉप. म्हणजे एक व्यक्ती आहे जो की चर्चपासून 80 मीटर्स अवे आहे आणि जो चर्चच्या टोकाकडे पाहतो आहे. ओके, सो द अँगल ऑफ एलिव्हेशन इज 45 डिग्री. आणि अर्थातच तो खाली आहे, चर्चवरती आहे, चर्चच्या टोकाकडे पाहतो आहे. म्हणजे या ठिकाणी तयार होणारा जो अँगल ऑफ एलिव्हेशन आहे तर तो असणार आहे 45 डिग्रीचा. सो फाइंड दी हाईट ऑफ द चर्च, आणि त्या चर्चची हाईट आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण याच्यावर आधारित जो डायग्राम तयार करतात तर तो कसा करतात हे आधी पाहणार आहोत. सो बेसिकली फर्स्ट ऑफ ऑल आधी आपण चर्च ड्रॉ करणार आहोत. चर्च म्हणजे चर्च नाही ड्रॉ करणार, फक्त एक लाईन ड्रॉ करणार आहोत जे की चर्चला रिप्रेझेंट करेल. आणि इथपासून एक हॉरिझॉन्टल लाईन आपण ड्रॉ करतो नेहमीप्रमाणे, एक बेस म्हणून हॉरिझॉन्टल लाईन आपण ड्रॉ करतो. आणि अर्थात आता या ठिकाणी आपण एक अँगल तयार करणार आहोत, अँगल ऑफ एलिव्हेशनचा. ओके, इथे असणार आहे तो व्यक्ती जो की चर्चच्या टॉपकडे या ठिकाणी बघतो आहे. चर्चचं टॉप आपण ए ने रिप्रेझेंट करणार आहोत आणि ए बी हे चर्च असणार आहे. आणि तो जो ऑब्झर्वर आहे त्याचं पोझिशन आपण सीवरती ठेवणार आहोत. या ठिकाणी तयार होणारा अँगल ऑफ एलिव्हेशन 45 डिग्रीचा आहे. आता प्रश्नामध्ये आपल्याला हे सांगितलेलं आहे की हा जो व्यक्ती आहे तर हा चर्चपासून 80 मीटर अंतरावर आहे. म्हणजे या ठिकाणी दोघांमधलं डिस्टन्स आहे 80 मीटरचं. ओके, फायनल सगळं झालेलं आहे. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, तर हा जो चर्च आहे या चर्चची हाईट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो चर्चची हाईट फाइंड आउट करण्याआधी आपण त्याला एच सपोज करूया. ओके, आता या ठिकाणी आपल्याकडे काय काय आहे, तर आपल्याकडे बेस म्हणजेच बी सीचं मेजरमेंट आहे, आपल्याकडे अँगल ऑफ एलिव्हेशन आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, तर या थिएटरचा अपोजिट जी साईड आहे ती फाइंड आउट करायची आहे. आपल्याकडे ॲडजसंट साईड आहे, म्हणजे अपोजिट साईड आणि ॲडजसंट साईडमधला संबंध आपण दाखवणार आहोत टॅनी. सो या ठिकाणी बेसिकली आपल्याला टॅन यूज करायचं आहे, मग आपल्याला सगळी उत्तरं मिळणार आहेत. सो लेट अस सॉल्व. खूप झाली बडबड, आता आपण ह्याला सॉल्व करूया. आता या ठिकाणी क्वेश्चन नंबर 1 आपण सॉल्व करतो आहे. ओके, पहिल्यांदा नेहमीप्रमाणे गिवनचा मान आपण गिवनला देऊया. या ठिकाणी लेट ए बी बी दी चर्च, ओके, सी यू आर सी एच, ओके, आणि एच बी इट्स हाईट, आणि त्याची हाईट आपण एचने रिप्रेझेंट करणार आहोत. सो बी सी इज इक्वल टू आहे 80 मीटर, विच इज वॉट डिस्टन्स बिटवीन द चर्च अँड द ऑब्झर्वर, किंवा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, पर्सन. ओके, पर्सन घेऊया आपण. ओके, सो पोझिशन ऑफ पर्सन हे लिहिलं तरी पण चालेल, नाही तरी पण चालेल, कारण ऑलरेडी सीनी आपण इथे पर्सन डिनोट करतो आहे. पोझिशन ऑफ द पर्सन is at C and A is the top of the church. जस्ट एवढी स्टोरी आपल्याला लिहायची आहे की नक्की या चित्रामध्ये काय दिसतंय. चित्र वर्णन केलं आहे आपण, आता आपण हे सॉल्व करणार आहोत. आता पहिल्यांदा या ठिकाणी आपल्याला अँगल ऑफ एलिव्हेशन कोणता आहे तो लिहायचा आहे. सो ए सी बी काय आहे आपला अँगल ऑफ एलिव्हेशन. सो ए सी बी इज द अँगल ऑफ एलिव्हेशन, किती आहे तो 45 डिग्री. ओके, सो इथपर्यंत आपण सगळं लिहिलं आहे, आता आपल्याला काही लिहायचं नाही, आता आपल्याला जस्ट सॉल्व करायचं आहे. तर या ठिकाणी आपण अर्थातच या आधी सांगितल्याप्रमाणे टॅन वापरणार आहोत, टॅन 45 डिग्री. सो टॅन 45 डिग्री इज इक्वल टू, आधी आपण हे सगळं लिहून घेऊया की अपोजिट साईड कोणती आहे किंवा ॲडजसंट साईड कोणती आहे. तर ते अपोजिट साईड आहे ए बी म्हणजेच चर्च, ॲडजसंट साईड आहे बी सी. ओके, आता आपल्याला टॅन 45 ची व्हॅल्यू तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की 1 आहे. ए बीचं मेजरमेंट आपल्याकडे नाही आहे पण आपण त्याला एच सपोज केलं आहे, सो एच लिहिणार आहोत. बी सीचं मेजरमेंट आपल्याकडे आहे जे की आहे 80. ओके, सो आता जस्ट या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. ओके, 1 मल्टिप्लाय बाय 80
इज इक्वल टू 1 मल्टीप्लाय बाय एच, म्हणजेच या ठिकाणी 80 इज इक्वल टू एच आलेला आहे. म्हणजेच एच म्हणजे काय होतं की हाईट ऑफ द चर्च, म्हणजेच या ठिकाणी हाईट ऑफ द चर्च काय आलेला आहे 80. ओके, सो देअरफॉर हाईट ऑफ द चर्च इज 80 मीटर. मीटर का, तर आपल्याला ज्या इतर व्हॅल्यूज आहेत तर त्या आपण मीटरमध्ये दिल्या होत्या, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी मीटर घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने सॉल्व केलेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. आणि जरा लेट झालं आहे सांगायला, पण तरीही जर तुम्हाला व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर या ठिकाणी 3 डॉट्स आहेत ज्यावर जाऊन तुम्ही व्हिडिओची क्वालिटी इन्क्रीज करू शकता. ओके, सो आता आपण पाहतो आहे नेक्स्ट क्वेश्चन. तुम्ही लिहिलं असेलच, नेक्स्ट क्वेश्चन पण अतिशय सोपा आहे. प्रश्न असा आहे की फ्रॉम द टॉप ऑफ अ लाईट हाऊस, म्हणजे एक लाईट हाऊस आहे. लाईट हाऊस माहिती आहे ना, शिप्स, म्हणजे ज्या ठिकाणी शिप वगैरे असतात तर त्यांच्या तिथे किनाऱ्यावरती लाईट हाऊस असतं. ओके, सो लाईट हाऊसच्या टॉपवरती अँड ऑब्झर्वर लुकिंग ॲट अ शिप, म्हणजे त्या लाईट हाऊसच्या टॉपवरती तो आहे आणि शिप कुठे असणार, अर्थात पाण्यामध्ये म्हणजे खाली असणार आहेत, आणि तो त्या शिपकडे पाहतो आहे. मेकिंग अँगल ऑफ डिप्रेशन, अँगल ऑफ डिप्रेशन काय आहे, 60 डिग्रीचा आहे. आणि इफ द हाईट ऑफ द लाईट हाऊस इज 90 मीटर, तो जो लाईट हाऊस आहे त्याची जी हाईट आहे तर ती आहे 90 मीटरची. सपोज की हा लाईट हाऊस आहे, जाऊ दे हा पळतो आहे. ओके, सो इथे थांब तू. आणि हा जो आहे, तर या ठिकाणी अँगल ऑफ डिप्रेशन तयार होतो आहे. हा व्यक्ती इथे उभा आहे आणि इथे शिप आहे. ओके, हा कितीचा आहे, 60 डिग्रीचा आहे. त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे, सो देन फाइंड हाऊ फार द शिप इज फ्रॉम लाईट हाऊस. मग या ठिकाणी हा जो शिप आहे तर शिपपासून लाईट हाऊसचा डिस्टन्स तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. ओके, आता या ठिकाणी अंडरवूड 3 व्हॅल्यू दिलेली आहे, दॅट इज 1.73. म्हणजे नक्कीच उत्तरामध्ये कुठेतरी अंडरवूड 3 येणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला ते व्हॅल्यू दिलेली आहे. सो जिथे तुम्हाला फायनल आन्सर जे असेल तुमचं, त्या ठिकाणी जर अंडरवूड 3 असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच हे व्हॅल्यू वापरायची आहे आणि मगच जे तुमचं ओरिजिनल म्हणजे फायनल आन्सर आहे तर ते फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो लेट अस सॉल्व. पहिल्यांदा आधी आपण या ठिकाणी नेहमीप्रमाणे आपला जो डायग्राम आहे, आराखडा आहे, तर तो ड्रॉ करणार आहोत. तर या ठिकाणी आपण आपला डायग्राम ड्रॉ करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल आपण एक लाईट हाऊस ड्रॉ करूया. हे आहे आपलं ए बी नावाचं लाईट हाऊस आणि या ठिकाणी तो जो ऑब्झर्वर आहे तर तो उभा आहे, जो की या ठिकाणी ज्या शिप्स आहेत तर त्या शिप्सकडे तो ऑब्झर्वर पाहतो आहे. ओके, सो शिप्स आणि लाईट हाऊसचा बेस यांना जोडणारी एक आपण हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करूया. ओके, आता या ठिकाणी ऑब्झर्वर शिपकडे पाहताना एक अँगल ऑफ डिप्रेशन तो या ठिकाणी तयार करतो आहे, त्याच्यामुळे आपल्याला वरती पण एक हॉरिझॉन्टल की ज्या ठिकाणी ऑब्झर्वर उभा आहे त्याचा पण बेस आपल्याला ड्रॉ करायचा आहे. सो या ठिकाणी आपण एक हॉरिझॉन्टल लाईन तयार करणार आहोत आणि इथे जी शिप आहे तर या शिपकडे तो पाहतो आहे. सॉरी, लाईन जराशी तिरकी गेलेली आहे. ओके, सो या ठिकाणी एक अँगल तयार होणार आहे तो शिपकडे पाहत असल्यामुळे. हा अँगल कितीचा आहे, डिप्रेशन आहे 60 डिग्रीचा. ओके, म्हणजे हा अँगल 60 आहे, तर याचा ऑल्टरनेट अँगल जो की आपण इथे दाखवला आहे तो पण 60 येणार आहे. ओके, आणि हा जो लाईट हाऊस आहे याचा मेजरमेंट आहे 90 डिग्री. मला माहिती आहे, ओके ओके खूप वेळा होतं आहे पण आता ती सवय झाली आहे. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी ए बी सी आपण इथे सी आपण देऊया. ओके, सो ए बी सीचा आपण ट्रायंगल दाखवलेला आहे, हा 90 डिग्रीच असणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण एक जस्ट एक पॉईंट म्हणून आपण इथे डी दाखवणार आहोत. ओके, आता आपण याला सॉल्व करूया. फर्स्ट ऑफ ऑल हे जे सगळं गिवनचा मान आहे, गिवनचा मान गिवनला आपण देऊया. गिवनमध्ये जस्ट आपण डायग्राम एक्सप्लेन करणार आहोत की डायग्राममध्ये काय सांगितलेलं आहे. पहिल्यांदा तर आपण ए बी लाईट हाऊस आहे हे सांगूया. सो लेट ए बी be the lighthouse. I hope की माझं अक्षर तुम्हाला समजते. ओके, आणि या ठिकाणी इट्स हाईट इज HEIGHT, इट्स हाईट इज वॉट 90 मीटर. त्याची हाईट काय आहे, 90 मीटरच आहे. ओके, त्याची हाईट आहे 90 मीटर. त्याच्यानंतर आपण काय दाखवलेलं आहे की पोझिशन ऑफ द ऑब्झर्वर, ऑब्झर्वर किंवा या ठिकाणी ऑब्झर्वरच आहे. जर प्रश्नामध्ये पर्सन वगैरे असेल तर तुम्ही पर्सन पण मेन्शन करू शकता. पोझिशन ऑफ ऑब्झर्वर इज ॲट ए. ओके, पोझिशन ऑफ ऑब्झर्वर कुठे आहे, ए. अँड शिप इज ॲट पॉईंट सी. शिप कुठे आहे, सी पॉईंटवरती आहे. ओके, सो आता या ठिकाणी तुम्हाला अँगल ऑफ डिप्रेशन किती आहे तो लिहायचा आहे. सो या ठिकाणी डी ए सी काय आहे, अँगल ऑफ डिप्रेशन. अँगल डी ए सी इज अँगल ऑफ डिप्रेशन. ओके, आणि अँगल डी ए सी इज इक्वल टू काय आहे, 60 डिग्री आहे. सो आता या ठिकाणी तुम्हाला अँगल डी ए सी जेवढा आहे तेवढाच अँगल ए सी बी आहे हे पण तुम्हाला दाखवायचं आहे. सो अँगल डी ए सी इज इक्वल टू आहे अँगल ए सी बी इज इक्वल टू 60 डिग्री. रिझन लिहायचं आहे ऑल्टरनेट अँगल्स. ओके,
असते. सो तुम्ही हे का दाखवता, तर ही एक बेसिकली मेथड आहे की या ठिकाणी जो ट्रायंगल तयार होतो आहे याच्यामध्ये आपण सगळं टॅन बीन सगळं काढणार आहोत. सो हा अँगल याच्या बाहेर पडतो या ट्रायंगलच्या, त्याच्यामुळे याला आपण त्याच्या आतमध्ये आणलेलं आहे. आणि मेजरमेंट सेमच राहते कारण ते ऑल्टरनेट अँगल्स आहेत. ओके, सो इथपर्यंत आपण सगळं सॉल्व केले. आता आपल्याकडे काय आहे, हे आहे. आपल्याला काय फाईंड आउट करायचं आहे, किती बोट किंवा ती शिप किती लांब आहे. सो आपल्याला हे डिस्टन्स फाईंड आउट करायचं आहे. ओके, सो आता या ठिकाणी अपोजिट साईड आहे, अपोजिट साईड आणि या ठिकाणी काय आहे, ॲडजसंट साईड आहे. सो अपोजिट साईड आणि ॲडजसंट साईड जेव्हा असतं तर तेव्हा आपण टॅन वापरतो. सो या ठिकाणी आपण काय वापरणार आहोत, टॅन 60 degrees. ओके, सो पहिल्यांदा तर हे लिहूया की हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे, तेव्हाच आपण वापरू शकतो टॅन वगैरे. सो ट्रायंगल ए बी सी इज अ राईट अँगल्ड ट्रायंगल. ट्रायंगल ए बी सी हा काय आहे, राईट अँगल्ड ट्रायंगल आहे. सो देअर फोर टॅन 60 degrees इज इक्वल टू टॅन 60 degreesमध्ये आपण काय घेतो, अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड. अपोजिट साईड आहे ए बी, ॲडजसंट साईड आहे बी सी. ओके, अपोजिट साईडचं मेजरमेंट आपल्याकडे आहे 90, बी सी आपल्याकडे नाही आहे, आपण त्याला काही सपोज पण केलं नाही आहे. आता या ठिकाणी तुम्ही एकतर सपोज करू शकता किंवा बी सी जे आहे त्याला आहे असं कंटिन्यू करू शकता. आता त्याच्यानंतर हे सपोज करायचं की एक्स सपोज करायचं की बी सी लिहायचं हे तुमच्यावरती आहे. टॅन 60 व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे √3 येते. ओके, आता आपण याला सॉल्व करूया. जस्ट क्रॉस मल्टिप्लाय करणार आहोत. या ठिकाणी काही नसल्यामुळे 1 घेऊया आपण, म्हणजेच 90 × 1 90 येणार आहे आणि बी सी मल्टिप्लाय बाय √3. ओके, अशा पद्धतीने आपलं एक इक्वेशन या ठिकाणी तयार झालेलं आहे. आता हे जे इक्वेशन आहे तर याच्यामध्ये बी सीला आपण इथेच ठेवूया, हे जे √3 आहे त्याला आपण इकडे शिफ्ट करूया, म्हणजे 90 √3 येईल इज इक्वल टू बी सी. आता या ठिकाणी √3 याने जर आपण रॅशनलायझिंग द डिनॉमिनेटर केलं तर 90 × √3 / √3 × √3 म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे, √3 √3 जे आहे, म्हणजे √3 √3 जेव्हा येतं तेव्हा फक्त 3 राहतो √3 ऐवजी, म्हणजे 90 √3 / 3 असणार आहे. 3 × 1 = 3, 3 = 9 आणि 0 म्हणजे या ठिकाणी परत 30 √3 इज इक्वल टू बी सी आलेला आहे. म्हणजेच बी सी जे आहे, म्हणजे या दोघांमध्ये डिस्टन्स जो आहे तर तो 30 √3 आहे. परंतु थांबा, आपल्याला या ठिकाणी √3 व्हॅल्यू दिली आहे, सो आधी आपण ती व्हॅल्यू पुट करूया. सो 30 × 1/1.73, सो 1.73 इज इक्वल टू बी सी. सो आता तुम्हाला 30 × 1.73 करायचं आहे आणि त्याचं जे आन्सर आहे तर ते तुम्हाला लिहायचं आहे. 3 × 3 = 9, 3 × 7 = 21, 3 × 1 = 5. ओके, या ठिकाणी पॉईंट होता दोन डिजिट्सनंतर, परंतु या ठिकाणी आपण 30 मल्टिप्लाय करतो आहे, सो 10 असल्यामुळे 5.51.9 येणार आहे, कारण 10 0 एक डिजिट जो आहे तो पुढे होणार आहे. आणि 51.9 meters हे येणार आहे बी सीची व्हॅल्यू. म्हणजेच या ठिकाणी बी सी जे आहे तर ते 51.9 meters आहे, म्हणजेच जे शिप आहे तर ते लाईट हाऊसपासून 51.9 meters अंतरावर आहे. सो देअरफोर आता या ठिकाणी तुम्ही प्रश्नामध्ये जे सांगितलं आहे की द शिप इज ॲट 51.9 meters अवे फ्रॉम दी लाईट हाऊस. ओके, सो सिम्पल वेने आपण हे सॉल्व केलेलं आहे, मस्त होतं, HOUSE. ओके, सो तुम्हाला जर स्क्रीनशॉट वगैरे काढायचं असेल बिंदास्त काढू शकता. ओके, हे आहे हाफ एक्झाम्पल, स्क्रीनशॉट काढला असेल, पुढचं एक्झाम्पल आहे याच्यावरती. ओके, आता आपण पाहणार आहोत यानंतरचं जे पुढचं एक्झाम्पल आहे, तिसरं एक्झाम्पल लगेचच. आता या ठिकाणी थर्ड एक्झाम्पल आहे की टू बिल्डिंग्स आर फेसिंग इच अदर ऑन अ रोड ऑफ विड 20 meters. म्हणजे दोन बिल्डिंग्स आहेत फेसिंग इच अदर, म्हणजे ही बिल्डिंग हिच्याकडे बघते, ही बिल्डिंग हिच्याकडे बघते. ओके, आणि दोघांमधला जो एक रोड आहे तर तो आहे 12 meters. ओके, या दोघांमधला जो रोड आहे तर तो आहे 12 meters. फ्रॉम द टॉप ऑफ द फर्स्ट बिल्डिंग विच इज 10 meters हाय, द अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ द सेकंड इज फाउंड टू बी 60 degrees. म्हणजे या ठिकाणी ही जी बिल्डिंग आहे तर ती मोठी असणार आहे, ही छोटी असणार आहे. या बिल्डिंगच्या टॉपवरून जर या बिल्डिंगच्या टॉपवरती पाहिलं तर या ठिकाणी अँगल ऑफ एलिव्हेशन होतो आहे 60 degreesचा. सो व्हॉट इज द हाईट ऑफ द सेकंड बिल्डिंग. फर्स्ट बिल्डिंगची तर हाईट दिलेली आहे 10 meters आहे, तर सेकंड बिल्डिंगची हाईट काय असेल असं विचारलं आहे. सो लेट अस फाइंड आउट. त्याआधी आपण एक सिम्पलसा डायग्राम ड्रॉ करणार आहोत या ठिकाणी. आता आपण दोन बिल्डिंग्स उभ्या करणार आहोत. एका मिनटात दोन बिल्डिंग उभ्या करूया आपण. आता फर्स्ट बिल्डिंग, सेकंड बिल्डिंग. ओके, याला आपण ए बी नाव देऊया, याला आपण सी डी नाव देऊया, आणि याला आपण इथून एक जॉईन करूया. हे आपण कन्स्ट्रक्शनमध्ये लिहिणार आहोत. या ठिकाणी एक अँगल ऑफ एलिव्हेशन तयार होतं आहे
सी पासून ते ए पॉइंटपर्यंत आणि अँगल ऑफ एलिव्हेशन आहे 60 डिग्रीचं. ओके, आणि या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की जी फर्स्ट बिल्डिंग आहे, ही जी सी डी बिल्डिंग आहे छोटी, तर तिला आपण फर्स्ट बिल्डिंग घेणार आहोत. सो फर्स्ट बिल्डिंग जी आहे तर ती या ठिकाणी आहे 10 मीटरची. सो 10 मीटर आहे फर्स्ट बिल्डिंग, आणि दोघांमधलं जे डिस्टन्स आहे फर्स्ट आणि सेकंड बिल्डिंगमधलं, तर ते येणार आहे 12 मीटरचं. म्हणजे हे असणार आहे 12 मीटर. आता या ठिकाणी आपण एक लाईन जी ड्रॉ केलेली आहे त्याच्यामुळे इथे तुम्ही पाहू शकता की एक राईट अँगल ट्रायंगल, सॉरी रेक्टँगल तयार झालेला आहे. हा एक राईट अँगल ट्रायंगल आणि हा रेक्टँगल तयार झालेला आहे. सो रेक्टँगलच्या अपोजिट ज्या साईड्स असतात तर त्या इक्वल असतात, त्याच्यामुळे हे 10 असेल तर हे पण 10 मीटर, हे 12 असेल तर हे पण 12 मीटर. ओके, म्हणजेच या ठिकाणी बऱ्यापैकी आपल्याला सगळे मेजरमेंट्स मिळालेले आहेत. आणि या ठिकाणी आपल्याला जी सेकंड बिल्डिंग आहे, म्हणजे ही जी मोठीवाली बिल्डिंग आहे, हिची हाईट जी आहे तर ती फाइंड आउट करायची आहे. मला जरासं अजून थोडं हायलाईट करते. ओके, सो म्हणजे आपल्याकडे अर्धं तर एवढं 10 मीटर आहे हे माहिती आहे, फक्त आपल्याला हे फाइंड आउट केलं की आपल्याला पूर्ण बिल्डिंगची हाईट मिळेल. ओके, सो आता आपण याला सॉल्व करूया. खूप सारं ओके ओके झालं आज पण. सो क्वेश्चन नंबर 3, गिवनमध्ये लिहूया की लेट सी डी आपण फर्स्ट बिल्डिंग घेतो आहे, सी डी बी दी फर्स्ट बिल्डिंग. फर्स्ट सेकंडस का घेतो आहे, कारण प्रश्नामध्ये पण फर्स्ट सेकंडस लिहिलेलं आहे. ओके, बिल्डिंग हॅविंग हाईट 10 मीटर. ओके, आणि या ठिकाणी दोघांमधला रोड आहे जो की आपण इथे लिहूया की द रोड बिटवीन किंवा द डिस्टन्स बिटवीन बोथ द बिल्डिंग्स, डिस्टन्स बिटवीन फर्स्ट बिल्डिंग अँड सेकंड बिल्डिंग. तुम्ही इथे वरती सेकंड बिल्डिंगचं नाव पण वेगळं लिहू शकता किंवा याच्यामध्येच मेन्शन करू शकता, बिल्डिंग विच WHICH विच इज ए बी इज 12 मीटर. म्हणजे दुसरी बिल्डिंग जी की ए बी आहे, या दोघांमधला डिस्टन्स आहे 12 मीटर. ओके, आता या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, ए बीची हाईट. सो लेट हाईट ऑफ ए बी बी एच. ओके, ही पूर्ण हाईट जी आहे, म्हणजे इथपर्यंत तर 10 मीटर आहे, पण ही जी पूर्ण हाईट आहे याला आपण सपोज केलेलं आहे की हे एच आहे. ओके, त्याच्यानंतर एच मीटर पण लिहा पुढे. ओके, त्याच्यानंतर अँगल या ठिकाणी एक तयार होतो आहे ए सी, इथे आपण काहीच नाव नाही दिलं आहे, ओ देऊया. ओके, सो अँगल ए सी ओ इज इक्वल टू काय तयार झालेला आहे या ठिकाणी 60 डिग्रीचा, विच इज अन अँगल ऑफ एलिव्हेशन. ओके, अँगल ऑफ एलिव्हेशन आहे. ओके, आता या ठिकाणी तुम्हाला जर मेन्शन करायचं असेल तर गरज नाही, आपण करू शकता की या ठिकाणी आपण ओ सी जे आहे तर ते ड्रॉ केलेलं आहे, ओ सी परपेंडिक्युलर ड्रॉ केलेलं आहे सी डीला. हे तुम्हाला करायचं तर मेन्शन करू शकता. ओके, किंवा सी डीला केलेलं आहे किंवा ए बीला, कोणाला पण चालेल. सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इथे जो एक रेक्टँगल तयार झाला आहे त्याचं पण आपण इथे मेन्शन करूया की क्वाड्रिलॅटरल ओ सी डी बी इज अ रेक्टँगल. आता ॲज युजल रेक्टँगलच्या प्रॉपर्टीप्रमाणे अपोजिट साईड्स इक्वल असतात. सो ए बी इक्वल टू येणार आहे सी डी इक्वल टू येणार आहे 10 मीटर, आणि ओ सी इक्वल टू येणार आहे बी डी इक्वल टू येणार आहे 12 मीटर. ओके, सो आता आपण सगळं काही लिहिलेलं आहे. आता आपल्याला या ठिकाणी 60 डिग्रीचं टॅन थिएटा का फाइंड आउट करायचं आहे, तर आपल्याकडे हे आहे आणि आपल्याला हे पाहिजे फक्त, म्हणजे अपोजिट साईड पाहिजे, ॲडजस्टंट साईड आहे, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी टॅन थिएटा वापरणार आहोत. ओके, त्या ठिकाणी आधी आपण लिहूया की ट्रायंगल ए सी ओ इज अ राईट अँगल ट्रायंगल. ओके, राईट अँगल ट्रायंगल. आता या ठिकाणी ए सी ओमध्ये आपण पहिल्यांदा बघणार आहोत की टॅन 60 डिग्री इज इक्वल टू, या ठिकाणी अपोजिट साईड आहे ए ओ, ॲडजस्टंट साईड आहे ओ सी. अपोजिट साईडचं मेजरमेंट नाही माहिती, बट ॲडजस्टंट साईडचं मेजरमेंट माहिती आहे की ते 12 आहे. आता ॲज यू नो की टॅन 60 डिग्री असतं √3, सो आपण जस्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहोत या ठिकाणी, म्हणजेच √3 × 12 इज इक्वल टू ए ओ. ओके, आता √3 × 12 आलेलं आहे या ठिकाणी ए ए ओ. ए ओ म्हणजेच काय, एवढं मेजरमेंट आलेलं आहे बिल्डिंगच्या टॉपचं. ओके, आता पूर्ण बिल्डिंग काय आहे ए बी, सो या ठिकाणी ए ओ इज इक्वल टू 12√3, असं पण तुम्ही मीटरमध्ये लिहू शकता इथे परत. ओके, सो ए बी इज द बिल्डिंग, ए बी इज द बिल्डिंग, देअरफॉर ए बी इज इक्वल टू या ठिकाणी ए ओ प्लस ओ बी
ए ओ जे की आपण आत्ताच फाइंड आउट केलं 12√3 प्लस ओ बी जे की आपण इथे ऑलरेडी लिहिले की 10 मीटर आहे. सो 12√3 प्लस 10 झालेलं आहे. आता 12√3 प्लस 10 तुम्ही करू शकता का? तर तसं लिहू शकता किंवा त्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट जर असंच ठेवलं म्हणजे एवढंच जर ठेवलं तरी पण चालणार आहे. याला तुम्ही ब्रॅकेट देऊ शकता कारण तुमच्या पुस्तकाच्या मागे अशाच पद्धतीचं उत्तर आहे, त्याच्यामुळे आपण असंच ठेवूया. सो देअर फॉर हाईट ऑफ द सेकंड बिल्डिंग, सो देअर फॉर हाईट ऑफ द सेकंड बिल्डिंग इज 12√3, याला तुम्ही ब्रॅकेट का करताय तर पूर्ण हे एकच आहे त्याच्यामुळे, प्लस 10 मीटर. ओके, सो एवढी हाईट आहे त्या पूर्ण सेकंड बिल्डिंगची. तर अशा पद्धतीने आपण हे सॉल्व केलं आहे. तुम्हाला लिहायचं तर बिंदा स्क्रीनशॉट काढू शकता. आणि याच्यानंतर आता आपण पाहणार आहोत फोर्थ एक्झाम्पल. आता आपण पाहतोय क्वेश्चन नंबर 4. टू पोल्स ऑफ हाईट 18 मीटर अँड 7 मीटर आर इरेक्टेड ऑन अ ग्राउंड, म्हणजे दोन पोल्स आहेत, दोन खांब आहेत जे की ग्राउंडवरती उभे आहेत. एक आहे 18 मीटरचा, एक आहे 7 मीटरचा. द लेंथ ऑफ द वायर फास्टन्ड ऑन दर टॉप्स, म्हणजे त्या दोघांच्या हे सपोज की हे दोन खांब आहेत, या दोघांच्या वरून एक वायर लावलेली आहे. ओके, अशा पद्धतीने एक वायर लावलेली आहे तर ती 20 मीटर आहे. आणि फाईंड द अँगल मेड बाय वायर विथ द हॉरिझोंटल, आणि आपण नेहमीप्रमाणे एक हॉरिझोंटल ड्रॉ करतो आणि त्या वायर आणि हॉरिझोंटलची जो एक अँगल तयार केलेला आहे तर तो अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला थिएटा फाइंड आउट करायचा आहे. आणि कुठलाही अँगल असेल तर बेसिकली आपण त्याला थिएटा म्हणतो. सो तो थिएटा जो आहे त्याला आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर पहिल्यांदा या ठिकाणी आपण जस्ट एक डायग्राम ड्रॉ करणार आहोत की नेमकं ही जी फिगर आहे ती आपण कशी रिप्रेझेंट करणार. तर पहिल्यांदा तर आपण दोन असे दोन खांब दाखवणार आहोत. हा एक आपण दाखवूया मोठा खांब जो की आहे 18 मीटरचा, ए बी नाव देऊया त्याला आपण. आणि हा या ठिकाणी आहे छोटा खांब जो की आहे 7 मीटरचा, सी डी नाव देऊया त्याला आपण. ओके, आता या दोघांच्या वरून जी वायर आहे तर ती लावलेली आहे. आता दोन्ही खांब छोटे मोठे असल्यामुळे वायर जी आहे तर ती अशी क्रॉस असणार आहे. ओके, या दोघांच्या वरून अशी एक वायर लावलेली आहे. तुम्ही वायर स्ट्रेट पण काढू शकता किंवा ॲज यू ज्याला तुम्हाला जसं हवं असेल तसं. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी एक हॉरिझोंटल आपण ड्रॉ करणार आहोत. ओके, त्याच्यानंतर इथे खाली पण आपण एक हॉरिझोंटल ड्रॉ करूया. आणि पुढे आपल्याला सांगितलेलं आहे की ऑफ द वायर ॲट देअर टॉप्स इन 22 सेंटीमीटर, म्हणजे या ठिकाणी जी वायर आहे तर ती 22 मीटरची आहे. ओके, आणि त्याच्यानंतर आपल्याला अँगल कोणता बनवलेला आहे या वायरने ते फाइंड आउट करायचं आहे. सो बेसिकली आधी आपण इथे फक्त अँगल थिएटा असंच लिहून घेऊया. आणि ए इथे आपण एक नाव देऊया, इथे सी तर आहेच, या ठिकाणी आपण ई देऊया. ओके, सो ए बी एक खांब आहे, सी डी एक खांब आहे, त्या दोघांना जोडणारा या ठिकाणी आपण ई किंवा ओ तुम्हाला जे पाहिजे ते घेऊ शकता. ओके, सो आधी आपण जस्ट आपल्याला हा अँगल फाइंड आउट करायचा आहे. हे एवढं पूर्ण 18 आहे. ओके, आता आपण या ठिकाणी गिवन लिहूया. गिवनमध्ये आपण दोन्ही पण आधी खांब लिहिणार आहोत की लेट ए बी बी द पोल हॅविंग हाईट किती आहे 18 मीटर. त्याच्यानंतर सी डी बी द पोल हॅविंग हाईट विच इज 7 मीटर. ओके, याची हाईट आहे 7 मीटर, याची हाईट आहे 18 मीटर. ह्या बेसिक गोष्टी आपण लिहिलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी जी वायर आहे तर ते लिहायचं आहे. सो ए सी बी दी वायर इज देअर फॉर ए सी इज इक्वल टू 22 मीटर. आता एवढं सगळं ती लावलेली आहे वगैरे लिहिण्यापेक्षा डायरेक्ट आपण ए सी इज इक्वल टू 22 मीटर लिहू शकतो कारण आपला जो डायग्राम आहे तो तितपत बोलका आहे. ओके, आता जस्ट की हे जे आहे तर हे आपल्याला फिगरमध्ये ड्रॉ करा असं नव्हतं सांगितलं, तरी पण आपण ड्रॉ केलं आहे. मग तुम्ही जरी त्याच्याबद्दल एक्सप्लेनेशन लिहिलं तरी पण चालतं, नाही तरी पण चालतं. सो या ठिकाणी काय एक्सप्लेनेशन येईल तर सेग सी ई जो आहे इज परपेंडिक्युलर ऑन सेग, एकतर तुम्ही या ठिकाणी सी डी पण लिहू शकता किंवा ए बी पण लिहू शकता. ओके, सो सी ई जो आहे तर तो ए बीला परपेंडिक्युलर आहे. आता या ठिकाणी जो अँगल तयार होतो आहे तर तो अँगल कुठला असणार आहे, तर हा जो ए सी ई अँगल आहे हा अँगल मेन आहे ज्याला की आपण थिएटा मानणार आहोत. सो अँगल ए सी ई इज इक्वल टू थिएटा, आणि जो की आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आता तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी पुन्हा एकदा एक रेक्टँगल तयार झालेला आहे. ओके, हा स्क्वेअर तर नाही आहे कारण या ठिकाणी मेजरमेंट जुळत नाही आहे, त्याच्यामुळे हा रेक्टँगल आहे. हिअर क्वाड्रिलॅटरल सी ई बी डी इज अ
रेक्टैंगल. ओके, आता रेक्टैंगलचा अपोजिट साइड सेम असतात त्याप्रमाणे आपण घेऊया की सी डी इज इक्वल टू असणार आहे ए बीला, त्याचबरोबर सी ई इज इक्वल टू असणार आहे डी बीला. ओके, आता या ठिकाणी सी डीचं मेजरमेंट आपल्याकडे आहे जे की आहे 7 मीटर. ओके, त्याच्यामुळे या ठिकाणी सी डी जर 7 मीटर असेल तर ई बी पण काय असणार आहे 7 मीटरच असणार आहे. आणि सी ईचं मेजरमेंट आपल्याकडे नाही आणि डी ई डी बीचं मेजरमेंट पण आपल्याकडे नाही आहे, त्याच्यामुळे आपण हे इथपर्यंत सोडून घेऊया. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर ही पूर्ण बिल्डिंग 18 ची आहे आणि हे एवढं 7 आहे, म्हणजे हे एवढं 7 आहे आणि ही पूर्ण बिल्डिंग 18 ची आहे. मग आपण हे एवढा भाग कितीचा आहे हा सबट्रॅक्शनकडून काढू शकतो. सो ए बी इज इक्वल टू 18 सेंटीमीटर, ए बी इज इक्वल टू ए ई प्लस ई बी. ओके, सो या ठिकाणी आपल्याकडे ई बी आहे 7 ए ई, आणि इथे तुम्ही एक इक्वेशन तयार करू शकता किंवा डायरेक्ट पण लिहू शकता. ए ई इज इक्वल टू 18 मायनस 7, 18 मधून 7 गेले तर या ठिकाणी येणार आहे 1 1 11. सो ए ई इज इक्वल टू 11 मीटर, म्हणजे हा जो एवढा भाग आहे तर हा येणार आहे 11 मीटरचा फक्त ए ईचा. ओके, सो हा 11 मीटरचा आहे, हा 22 मीटरचा आहे. आता आपण थिएटा सहज काढू शकतो कारण हे काय आहे, हायपोटेनियस आहे, आहे अपोजिट साईड. सो अपोजिट साईड आणि हायपोटेनियस जर असेल तर अर्थातच आपण या ठिकाणी साईन वापरणार आहोत. सो साईन थिएटा, म्हणजेच साईन थिएटाची जी व्हॅल्यू येईल तर ती आपल्या थिएटाचा अँगल असणार आहे. ओके, सो पहिल्यांदा तर आपण लिहूया की हा एक या ठिकाणी तयार झालेला राईट अँगल ट्रायंगल आहे. अँगल ए ई सी इज अ राईट, सॉरी, ट्रायंगल ए ई सी इज अ राईट अँगल्ड ट्रायंगल. सो आता या ठिकाणी साईन थिएटा का वापरते कळलं असेल, कारण आपण अपोजिट साईड, सॉरी, आपण हायपोटेनियस आणि या ठिकाणी अपोजिट साईड वापरते, हायपोटेनियस आणि अपोजिट साईड. सो साईन थिएटा इज इक्वल टू, आधी आपण अपोजिट साईड लिहूया जे की आहे ए ई, हायपोटेनियस लिहूया जे की आहे ए सी. ए ईचं मेजरमेंट आहे 11, ए सीचं मेजरमेंट आहे 22. सो 11 डिवायडेड बाय 22 आहे, 11 1 11 11 2 22, म्हणजे या ठिकाणी आलेलं आहे हाफ. आता तुम्ही जर पाहिलं तर साईन किती म्हणजे हाफ आहे, तर साईन 30 म्हणजे हाफ आहे, म्हणजे या ठिकाणी जो थिएटा आहे त्याचं उत्तर येणार आहे 30. ओके, सो या ठिकाणी साईन किती म्हणजे हाफ आहे, तर साईन 30 डिग्री म्हणजे हाफ आहे. देअरफॉर हा जो या ठिकाणी वायर आहे तर या वायरने कितीचा अँगल केला असणार आहे, 30 डिग्रीचा अँगल केला असणार आहे. देअरफॉर द अँगल मेड बाय द वायर विथ द हॉरिझॉन्टल, द अँगल मेड बाय द वायर विथ द हॉरिझॉन्टल इज 30 डिग्री, इज ऑफ 30 डिग्री. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही हे सॉल्व करणार आहात. सो तुम्हाला जर स्क्रीनशॉट पाहिजे असेल स्क्रीनशॉट काढू शकता. आणि त्याच्यानंतर आता आपण पाहणार आहोत याच्या पुढचं एक्झाम्पल, जे की आहे 5वं एक्झाम्पल. ते पण इझी आहे, हे एक्झाम्पल सेम टू सेम आपण जे सॉल्ड एक्झाम्पल पाहिलं होतं या ठिकाणी त्याच्यासारखंच आहे की एक वादळ आलं होतं आणि स्ट्रॉममुळे ब्रोक अ ट्री, वादळामुळे एक झाड तुटलेलं आहे अँड ट्री टॉप रेस्टेड 20 मीटर फ्रॉम द बेस ऑफ द ट्री. सो एक झाड होतं ते तुटलेलं आहे आणि तुटल्यानंतर ते 20 मीटर बेसपासून 20 मीटरपर्यंत असं इन्क्लाइन झालेलं आहे, असं आडवं झालेलं आहे. मेकिंग द अँगल ऑफ 60 डिग्री, 60 डिग्रीचा अँगल त्याने तयार केलेला आहे हॉरिझॉन्टलशी. सो फाईंड द हाईट ऑफ द ट्री, सेम याच पद्धतीने आहे, त्या ट्रीची हाईट आपल्याला या ठिकाणी फाईंड आउट करायची आहे. सो आता आपण इथे फिगर ड्रॉ करूया. फर्स्ट ऑफ ऑल आपण एक ट्री रिप्रेझेंट करणार आहोत. इथे आपण ए बी घेऊया, याच्याने आपण ट्री दाखवणार आहोत. आता हे ट्री इथून तुटलेलं आहे, सपोज सी पॉईंटवरून तुटलेलं आहे आणि तुटल्यानंतर ते परत असं खाली पडलेलं आहे ग्राउंडवरती. ओके, हा हे ग्राउंडचा भाग आपण दाखवूया. आणि या ठिकाणी पडल्यानंतर, पडताना त्याने ग्राउंडशी कोणता अँगल केलेला आहे, 60 डिग्रीचा अँगल केलेला आहे. सो 60 डिग्रीचा अँगल. आता हे जे आहे हा एवढा पार्ट हाच खाली पडलेला आहे, म्हणजे हा पार्ट आणि हा पार्ट इक्वल असणार आहे. सो आपण इक्वल दाखवूया आणि या ठिकाणी आपण डी पॉईंट घेऊया. ओके, हा पार्ट आणि हा पार्ट इक्वल असणार आहे कारण हाच पार्ट इथे तुटून पडलेला आहे. आणि इथे परत आपल्याला सांगितलेलं आहे की 20 मीटर, म्हणजे या ठिकाणी ट्री आणि पडलेलं ते टोक याच्यामधला डिस्टन्स काय आहे, 20 मीटर आहे. सो इतकी माहिती आपल्याकडे आहे आणि याच्या आधारावर आपल्याला हे जे ट्री आहे तर या ट्रीची हाईट फाइंड आउट करायची आहे. खूप इझी एक्झाम्पल आहे आणि सेम याच पद्धतीचं एक एक्झाम्पल आपण याआधी पण पाहिलेलं आहे सॉल्ड एक्झाम्पल्समध्ये. ओके, सो गिवन आधी लिहूया आपण की आपलं जे ट्री आहे ते ए बी आहे. लेट ए बी बी द ट्री, ए बी जे आहे तर ते आपण ट्री घेणार आहोत. आणि हे जे ट्री आहे तर ते कट झालेलं आहे किंवा ब्रेक झालेलं आहे किंवा ब्रोक झालेलं आहे सी पॉईंटवरून. अँड ब्रोकन ॲट पॉईंट
सी. ओके, सी पॉइंट वरून ब्रोक झालेला आहे ते, आणि त्याचा जो तुटलेला पार्ट आहे, काय तुटलेला पार्ट आहे, हा जो ए सी एवढा तुटलेला जो पार्ट आहे, तर तो जमिनीवरती पडलेला आहे. कुठे? पॉईंट डी पर्यंत. कशामध्ये पडलेला आहे? सी डीमध्ये पडलेला आहे. सो द ब्रोकन पार्ट ऑफ ट्री इज सी डी. ओके, ब्रोकन पार्ट ऑफ ट्री इज सी डी. देअरफोर ए सी इज इक्वल टू सी डी. का तर तेच हे जे आहे तेच हे आहे. ओके, सो देअरफोर आता या ठिकाणी सांगितलेलं आहे की दोघांमधला जो डिस्टन्स आहे तर तो 20 मीटरचा आहे. सो बी डी इज इक्वल टू आहे 20 मीटर, जे की दोघांमधला डिस्टन्स आहे. आणि आपल्याकडे जो अँगल ऑफ एलिव्हेशन आहे तर तो आहे 60 डिग्रीचा. सो अँगल ऑफ एलिव्हेशन जो आहे तर त्याच्यामुळे हे डिस्टन्स आपल्याला माहिती आहे, पण आपल्याला कोणता डिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे? एक तर आपण या ठिकाणी सपोज करू शकतो, म्हणजे हा जो सी बी आहे याला आपण एक सपोज करू शकतो, हा जो ए सी आहे त्याला आपण वाय सपोज करू शकतो. ओके, सो आपण सपोजच करूया की या ठिकाणी ए सी बी वाय. सो देअरफोर ए सी वाय असेल तर त्याच्यामुळे सी डी पण वाय राहणार आहे. ओके, आणि सी बी इज इक्वल टू एक्स मीटर. ओके, मीटर वाय मीटर आणि एक्स मीटर. तर अशा पद्धतीने आपण सपोज केलेलं आहे. तर आधी आपण या ठिकाणी एक्सचं मेजरमेंट फाइंड आउट करणार आहोत, मग आपण वायचं मेजरमेंट फाइंड आउट करणार आहोत. सो एक्सचं मेजरमेंट आणि वायचं जेव्हा आपण ॲड करू तेव्हा आपल्याला या ट्रीची पूर्ण हाईट मिळणार आहे. सो हे काय आहे? अपोजिट साईड आहे, ॲडजेसंट साईड आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी आपण टॅन 60 डिग्री वापरणार आहोत. पहिल्यांदा आपण लिहूया की ट्रायंगल जो आहे सी बी डी इज राईट अँगल्ड ट्रायंगल. सो देअरफोर टॅन 60 डिग्री इज इक्वल टू अपोजिट साईड आहे सी बी, ॲडजेसंट साईड आहे बी डी. टॅन 60 डिग्री तुम्हाला माहिती आहे √3 येतं, इज इक्वल टू सी बी जे की आपण एक्स सपोज केले, बी डी जे की आपण 20 सपोज केले. ओके, सो जस्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे, म्हणजे या ठिकाणी एक्स जे आहे तर ते 20√3 येईल. ओके, 20√3 मीटर, म्हणजे या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू आलेली आहे 20√3 मीटर. नेक्स्ट पेज घेऊया. ओके, सो आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे या ठिकाणी? तर इथे जो एक्स आपण फाइंड आउट केलेला आहे, एक्स म्हणजे काय? तर आपण जे झाड आहे तर ते जेवढं राहिलं आहे, म्हणजे तुटलेलं नाही आहे, जेवढं राहिलेलं आहे ते आपण फाइंड आउट केलं आहे. आता आपल्याला या ठिकाणी एकतर वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, किंवा आपल्याला एक्सची व्हॅल्यू आहे त्याच्या आधारेच वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, किंवा सॉरी डायग्राम दाखवायचा राहिला. तर या ठिकाणी एकतर आपण काय करू शकतो, हे जे 20 मीटर आहे तर ते आणि एक्सची व्हॅल्यू घेऊन या ठिकाणी आपण साईन वापरू शकतो, किंवा हे जी या ठिकाणी ॲडजेसंट साईड आहे ती आणि हायपोटेनस घेऊन तुम्ही कॉस वापरू शकता. मग तुम्ही कॉस पण वापरू शकता किंवा साईन पण वापरू शकता, तुमच्यावरती आहे. सो आता या ठिकाणी आपण साईन वापरणार आहोत, म्हणजेच या ठिकाणी अपोजिट साईड आणि हायपोटेनस आपण याचा संबंध घेणार आहोत, अपोजिट साईड आणि हायपोटेनस. सो साईन 60 आपण घेतो आहे, साईन 60 डिग्री. आता या ठिकाणी अपोजिट साईड आहे सी बी आणि आपला जो हायपोटेनस आहे तो आहे सी डी. सी बीचं मेजरमेंट आपण जस्ट फाइंड आउट केलं. आधी आपण सी बीच्या जागेवरती एक्स लिहूया, सी डीच्या जागेवरती वाय लिहूया. आणि ॲज यू नो की साईन 60 डिग्री म्हणजे काय? √3/2. ओके, 2. हां, तर आता या ठिकाणी आपल्याकडे एक्सची व्हॅल्यू आहे जे की आपण लिहू शकतो 20/√3. ओके, सो या ठिकाणी √3/2 इज इक्वल टू 20/√3/ वायची व्हॅल्यू जी आहे तर ती आपल्याला माहिती नाही आहे. सो आतापर्यंत आपण वाईज कंटिन्यू करत आलेलो आहोत, वाईज कंटिन्यू करूया. आता या ठिकाणी हो, ओके, सो आता या ठिकाणी √3/2 आहे इज इक्वल टू 20√3/y आहे. आता हे जे आहे याला आपण एकत्र करूया आणि वायला आपण एका साईडला शिफ्ट करूया. सो वायला जेव्हा आपण शिफ्ट करणार तर हे वरती जाणार, हे खाली येणार, म्हणजे 20 × 20 √3/√3. आता खाली पण √3 आहे, वर पण √3 आहे, कट होणार, 20 × 2 होणार आहे 40, म्हणजे वायची व्हॅल्यू आलेली आहे 40 मीटर. एक्सची व्हॅल्यू आली होती 20√3 मीटर. आता आपलं जे झाड आहे तर ते एक्स आणि वायने मिळून बनलेलं आहे. सो ए बी इज इक्वल टू x + y इज इक्वल टू 40 + 20√3. आता आपण याला नेहमीप्रमाणे आधीच्या गणितामध्ये जसं ठेवलं होतं तसंच ब्रॅकेटमध्ये ठेवणार आहोत. सो देअरफोर हाईट ऑफ द ट्री इज 40 + 20√3, याला ब्रॅकेट करायचं आहे आणि खाली बाजूला मीटर लिहायचं आहे. ओके, तर अशा पद्धतीने हे पूर्ण गणित आहे. तर हा आहे त्याचा फर्स्ट पार्ट की ज्या ठिकाणी आपण एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट केली, आणि हा आहे सेकंड पार्ट की एक्सच्या आधारे आपण वायची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. ओके, सो आता इन दिस वे आपले 5 क्वेश्चन झालेले आहेत. जस्ट एक लास्ट क्वेश्चन राहिला आहे, 6वा प्रश्न.
तर तो असा आहे की अ काईट इज फ्लाईंग ॲट अ हाईट ऑफ 60 meters अबोव द ग्राउंड. म्हणजे एक काईट आहे जे की ग्राउंडपासून म्हणजे जमिनीपासून 60 meters वरती आकाशामध्ये उडते. द स्ट्रिंग अटॅच टू द काईट इज टाईड ॲट अ ग्राउंड. आणि ती काईटची जी दोरी असते तर ती ग्राउंडला अटॅच केलेली आहे. आणि इट मेक्स अँगल ऑफ 60 degrees विथ द ग्राउंड. आणि ती जी दोरी आहे तर ती ग्राउंडसोबत 60 degrees अँगल तयार करते. ॲज्युमिंग दॅट द स्ट्रिंग इज स्ट्रेट. आणि आपण असं ॲज्युम करतो आहे की दोरी स्ट्रेट आहे. म्हणजे दोरी स्ट्रेट नसते, दोरी बाकडी तिकडे असते, पण आपण ॲज्युम असं करतो आहे की दोरी स्ट्रेट आहे. आणि त्या स्ट्रिंगची लेंथ तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. आता अर्थातच लेंथमध्ये किंवा कुठेतरी मेजरमेंट्समध्ये √3 असणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला √3 व्हॅल्यू या ठिकाणी लिहून दिलेली आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण तो डायग्राम ड्रॉ करायचा प्रयत्न करूया. सो आता आपल्याला काय करायचं आहे, एक काईट जे आहे जे वरती उडते तर ते ड्रॉ करायचं आहे. ओके, हे काईट आहे. या काईटची दोरी जी आहे ती आपण स्ट्रेट ॲज्युम करणार आहोत की ती ग्राउंडला टेकलेली आहे. हा आहे ग्राउंड आणि ग्राउंडपासून जो हाईट आहे, सॉरी जो काईट आहे तर त्याची हाईट या ठिकाणी दिलेली आहे. काईट हाईट रायमिंग वर्ड्स झाले. ओके, सो अशा पद्धतीने आता या ठिकाणी दोघांमधलं जे डिस्टन्स आहे तर ते आपल्याला सांगितलेलं आहे की 60 meters आहे. आणि या ठिकाणी जी दोरी आहे काईटची तर ही 60 degrees अँगल या ठिकाणी तयार करते ग्राउंडशी. ओके, तर अशा पद्धतीने हे एकूण स्ट्रक्चर आहे. काईट इज ॲट पोझिशन ए, स्ट्रिंग आणि ग्राउंडचा अँगल तयार होते पोझिशन सी वरती. आणि जो ग्राउंड आहे ज्या ठिकाणाहून हाईट मोजली गेलेली आहे तर तो पॉईंट आहे बी. ओके, या ठिकाणी असणार आहे राईट अँगल ट्रायंगल. आता आपण सगळे जे मेजरमेंट्स आहेत तर ते आधी गिवनमध्ये लिहूया की या ठिकाणी ए पोझिशनवरती जो आहे तर तो आपला काईट आहे गिवन. सो हियर काईट इज ॲट पोझिशन ए अँड ए सी इज द काय आहे स्ट्रिंग आहे. ओके, आणि काईट इज ॲट 60 meters फ्रॉम दी ग्राउंड. आणि 60 meters आपण कशाने रिप्रेझेंट केलं आहे ए बी. देअरफॉर ए बी इज इक्वल टू 60 meters. ओके, आणि तो जो स्ट्रिंग आहे जी की दोरी आहे त्याने अँगल ऑफ एलिव्हेशन तयार केलेला आहे या ठिकाणी, कारण असं वरती आहे ना ते. सो अँगल ऑफ एलिव्हेशन आहे 60 degrees. देअरफॉर या ठिकाणी अँगल ए सी बी इज इक्वल टू 60 degrees मेड बाय कोण स्ट्रिंग विथ कोणाशी ग्राउंडशी विथ द ग्राउंड. ओके, त्या दोरीने त्या ग्राउंडशी 60 degrees अँगल तयार केलेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला कोणाचं मेजरमेंट फाइंड आउट करायचं आहे की ही जी दोरी आहे हिचं लेंथ फाइंड आउट करायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याकडे अपोजिट साईड आहे, आपल्याला हायपोटेनस फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे आपण साईन वापरणार आहोत साईन 60 degrees. साईन 60 degrees इज इक्वल टू अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस. अपोजिट साईड आहे 60 meters, हायपोटेनस नाही आहे. सो आपण एसीच कंटिन्यू करूया, किंवा तुम्हाला जर ॲज्युम करायचं असेल एक्स किंवा वाय तर तुम्ही ॲज्युम पण करू शकता. सो ॲज यू नो की साईन 60 degrees आहे √3/2. लास्ट एक्झाम्पलमध्ये पण आपण पाहिलं होतं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. √3 × AC इज इक्वल टू 60 × 2. सो 60 × 2 आणि या ठिकाणी √3 आहे. आता √3 आपण शिफ्ट करणार आहोत राईट हँड साईडला. सो जेव्हा त्याला आपण शिफ्ट करू तेव्हा ते डिनॉमिनेटरमध्ये जाईल. ओके, त्याच्यानंतर आता डिनॉमिनेटर √3 आहे, सॉरी हां √3. सो आता डिनॉमिनेटरमध्ये गेलेला आहे. आता आपल्याला सॉल्व करायचं आहे, त्यासाठी आपण रॅशनलायझेशन करू शकतो. म्हणजेच आधी आपण 60 × 2 करूया, 120 होईल. ओके, त्याच्यानंतर अपॉन √3 आहे, मल्टीप्लाय बाय √3, खाली पण मल्टीप्लाय बाय √3, वर पण मल्टीप्लाय बाय √3. म्हणजेच या ठिकाणी 120 × √3. आणि √3 आणि √3 गुणाकार झाल्यानंतर फक्त 3 राहणार. ओके, सो 3 × 1 = 3, 3 × 4 = 12 आणि 40 √3 या ठिकाणी आलेला आहे. सो 40 √3 काय आहे, ए सी म्हणजेच काय, ती जी स्ट्रिंग आहे तर त्याची लेंथ आहे. परंतु आपल्याला √3 व्हॅल्यू दिलेली आहे, त्याच्यामुळे 40 × 1.73 तुम्हाला 73 तुम्हाला करायचं आहे. आणि तुमचं या ठिकाणी आन्सर येईल 69.2 meters. देअरफॉर ए सी इज इक्वल टू आलेला आहे 69.2 meters. तर अशा पद्धतीने आपण ए सी फाइंड आउट केलं आहे. आणि लास्ट तुम्हाला कन्क्ल्युजन लिहायचं आहे की देअरफॉर लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज 69.2 meters. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही हे सॉल्व करणार आहात. खूप इझी होतं एक्झाम्पल, एकाच पेजमध्ये बसलं आहे. आणि या ठिकाणी आता आपला जो प्रॅक्टिस सेट आहे 6.2 तर हा पूर्ण झालेला आहे. नेक्स्ट आपला जो प्रॉब्लेम सेट आहे तर तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.
आई होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा आणि या आधीचे व्हिडिओज पाहायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.